कॅप्टन साहेबांमध्ये आपलं स्वागत आहे. भोकर तालुक्यातील चितगिरी येथील गावकऱ्यांनी दादाराव ढगे यांच्या कन्येला 25,000 रुपयाची देणगी दिली. भोकर विधानसभा निवडणुकीमध्ये दादाराव पाटील ढगे यांच्या बाजूने पाठिंबा वाढतच चालला असून दादाराव ढगे पाटील यांच्या कन्येला विधानसभा निवडणुकीसाठी सर्वसामान्य गावकऱ्याकडून देणगी दिली जात आहे. भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवारासाठी गावकरी मदतदान देण्याचा हा पहिलाच प्रकार असून याबद्दल ढगे यांना शुभेच्छाही दिल्या जात आहेत. दादाराव ढगे पाटील यांनी आजपर्यंत सर्वसामान्य किंवा गावकऱ्यांच्या अडी अडचणीमध्ये वेळोवेळी मदत केली असल्याने निवडणुकीमध्ये इंजिनियर कुमारी दामिनी दादाराव पाटील यांना उमेदवारीसाठी मदत केली जात आहे. गावकरी आता ढगे यांची मदत करायला समोर आले आहेत. नांदेड जिल्ह्यातील राजकारणामध्ये ही बाब मोठी समजल्या जात असून याची चर्चा सुद्धा भावी आमदार ढगे पाटील म्हणून होत आहे. भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वसामान्य जनतेनेच आपल्या हातात निवडणूक घेतल्याचे गेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानातून स्पष्ट झाले होते. त्यामुळे मोठ्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मतदारसंघातील कन्या इंजिनियर दामिनीताई ढगे यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांच्या व मतदार महिला भगिनींच्या आशा आकांक्षा आहेत. विकास संदर्भात दूरदृष्टी लक्षात घेऊन भावी आमदार म्हणून वातावरण निर्माण झाले असून त्यांना दिवसेंदिवस पाठिंबा वाढतच चालला आहे. चितगिरी गावातील प्रमुख गिरी महाराज सुभाष ढगे, पप्पू शहापुरे, मारुती कागदेवाड, दिगंबर दिनिगलवाड, मुन्ना राठोड, बालाजी झिंगरे, अक्षय चव्हाण, अनिल चव्हाण, आनंदा बबुलवाड, रविराज इंगोले, बालाजी भारती, प्रदीप देशमुख, माधव ढगे, रवींद्र देशमुख, विनायक देशमुख, धोंडीबा ढगे, सोनू इंगोले, गोविंद ढगे यांची उपस्थिती होती. भोकरहून अब्दुल गाक यांची विशेष रिपोर्ट. ऐका ऐका आणि आवाजाकडे लक्ष असू द्या. ह्या महत्वाचं कारण आमचे दादाराव पाटील यांची मुलगी उमेदवारीला उभं टाकण्यासाठी तयारीत आहे. तरी आपलं चितगिरी येथील सर्व गावकरी मंडळी सगळ्या सर्वांचाच विचार आम्ही त्याच्या पाठीमाग सर्व गाव राहणार. इलेक्शन लढविण्यासाठी 25,000 देणगी दिलेली आहे. तरी सर्व गावकरी मंडळीला जी ढगे पाटील यांची सुकन्या दामिनीताई ढगे यांनी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारी दाखल केली आहे भोकर तालुक्यामधून. तरी आमच्या गावकऱ्याच्या वतीनं त्यांना 25,000 रुपये उमेदवारी खर्च करण्यासाठी आम्ही दिलेली आहेत. तरी सर्व गावकरी मंडळी त्याच्या त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना आता निवडणुकीसाठी म्हणजे त्यांना गोरगरीबाचे इतर लोकांना मदत केलेली आहे त्यासाठी आमच्यातर्फे त्यांना पण आमची मदत म्हणून त्यांना आम्ही देणगी दिली आहे. आपल्या गावासाठी काय केले दादाराव? गावासाठी आमच्या मठातील दयाळगिरी महाराज यांना एक गाडी दिलेली आहे. त्यानं आज असं कोणी बी उरलं नाही की प्रत्येक लोकांना असं दान करण्यासाठी त्यानं त्याच्या म्हणजे त्याच्यात ज्या ट्रस्ट आहे त्यांच्या ट्रस्टतर्फे त्यानं आमच्या महाराजाला 14 लाख रुपयाची गाडी दिलेली आहे. त्यामुळे आपण काय केलं त्यांना? आम्ही आमच्याकडे आमच्यातर्फे त्यांना मदत म्हणून 25,000 रुपये दिलेले आहेत.